मंदिराची प्रतिकृती श्री दगडू हलवाई श्रीमंत गणेशा यांनी केलेली आहे आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे सगळ्या रामभक्तांचं जे स्वप्न आहे की अयोध्येला आपण जावं आणि श्री रामप्रभूंची परत एकदा स्थापना झालेली बघावी, प्रतिष्ठापना बघावी. पण इथे या राम मंदिराची प्रतिकृती जी ट्रस्टी केलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. यावेळेला मिरवणुकांच्याबद्दलसुद्धा अतिशय चांगला निर्णय झालेला आहे. आणि त्याचबरोबर 5 वर्ष सगळ्या मंडळांना परवाना देण्याचा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या मंडळांवरती जो लोभ आहे शासनाचा त्याचा मोठा भाग आहे. आणि अत्यंत शिस्तीने अक्षय गोडसे आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणचं संयोजन बघतायत. अशोकरावांची उणीव अर्थातच भासते आम्हाला, पण तरीसुद्धा या परिस्थितीमध्ये आपण आनंदाने आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असं अधिवेशन घेऊन महिला आरक्षणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी श्रीमंत दगडूशेठ बाप्पाची फार फार ऋणी आहे.